साहित्य नाटक अभिनय या सर्व गुणांनी रंगभूमीवर आपला वेगळा ठसा उमटवणारी प्रसिद्ध अभिनेत्री विभावरी देशपांडे जागतिक रंगमंच दिनाच्या निमित्तानं आपल्या सर्वांसाठी या विशेष कार्यक्रमात त्यांनी संवाद साधलाय चला तर मग भेटूयात विभावरी देशपांडे यांना आ... असं जेनेरिक कलाकारासाठी महत्त्वाचा आहे असं हे खूप वैयक्तिक आहे माझ्यासाठी खूप महत्त्वाचा यायचं कारण सुरुवात माझी रंगभूमीवरनंच झाली मी चौदा पंधरा वर्षाची असताना मी, मी सत्यदेव दुबे हे जे गुरु होते नाट्यगुरू दिग्दर्शक त्यांची वर्कशॉप्स मला करण्याची संधी मिळाली जिथे अगदी ज्याला आपण अबकडं म्हणतो अभिनयाचे नाटकाचे किंवा एक आयुष्याचा फोकस किंवा तुमचा पॅशन पॉईंट तुम्हाला मिळणं आवश्यक असं तुम्हाला आयुष्यात काही करायचं असेल तर तर त्याची सुरुवात माझी तिथे झाली आणि माझी आई नाट्यसमीक्षिका होती त्यामुळे मी खूप लहानपणापासून तिच्याबरोबर नाटकांना जायचे त्यामुळे मी नाटक पाहात पाहात पाहातच वाढले माझ्या र तसं माझ्या जेनेटिकली पण माझ्यात ते आहे कारण माझी आजी नाटककार होती त्यामुळे रंगभूमी रंगमंच नाटक हे माझ्या असण्याचा एक अविभाज्य भाग आहे असं मी नक्की म्हणेन आणि तिथेच माझं जे मूळ पिंड पोचलं जाणं असतं जे मूळ तुमचं तयार होणं असतं ते माझं रंगभूमीवर झालं आहे त्यामुळे रंगभूमी माझ्यासाठी अपरिहार्यता आहे असं मी नक्की म्हणेन अर्थातच नाटकाचे प्रयोग बघायला जाणं किंवा नाटक करणं ही खूप गोष्ट मिस केली गेलीच काही काही डाऊटच नाही आणि कुठेतरी अशी खूप असुरक्षितता होती की रंगमंच परत नाटक सुरू होईल का कोणी नाटक पाहायला जाईल का अशी भीती सगळ्यांच्या मनात होती कारण इतके विविध पर्याय मधल्या काळात उपलब्ध झाले की ओ टी टी आहे टी टी व्ही आहे यूट्यूबवरचे म्हणजे अनेक पर्याय शोधून काढलेच गेले जे काढले जात आहेत अजूनही त्यामुळे कुठेतरी रंगभूमीविषयी एक असुरक्षितता मनात निर्माण झालीच होती पण जसं जसं लॉकडाऊन थोडा शिथिल व्हायला लागलात आणि नाटकाचे प्रयोग व्हायला लागले जसं मला आहे महानिर्माण पाहायला गेलो मी आणि माझी मैत्रिणी राधिका आम्ही द बॉक्स नावाचं जे छोटं थिएटर आहे तिथे महानिर्माण पाहायला गेलो आणि तेव्हा असं लक्षात आलं की तो इतका जिवंत अनुभव आणि ते इतकं रसरशीत होतं सगळं की आ, हे पुन्हा नव्याने जाणवलं की रंगभूमी काहीही झालं तरी ती तगेल ती टिकेल आणि ती बहरेल रंगभूमीला आणि नाटकाला पर्याय नाही आहे त्यामुळे ते मिस जरी करत असलो तरी हा थोडासा एक काळ असा पण मिळाला जिथे कलाकाराला एक थोडासा एक अल्पविराम पण घेणं आवश्यक असतं ज्याच्यामध्ये तुम्ही विचार करता तुमच्या भवतालाचा तुमचा स्वतःचा तुमच्या जगण्याचा तुमच्या अभिव्यक्तीचा आणि अनेकदा तुमच्या धकाधकीच्या आयुष्यात तो मिळत नाही जो या काळात मिळाला म्हणजे मला तर पर्सनली मिळालाच त्याच्यामध्ये मी दोन नाटकं एक नाटक लिहिलं दुसऱ्या नाटकाची प्रोसेस सुरू केली आणि तो कुठेतरी त्या अर्थाने ब्लेसिंग होता असंही म्हणायला हरकत नाही की थोडा एक शांतपणा मिळाला आणि वेगवेगळ्या शक्यताही तपासून पाहायला मिळाल्या म्हणजे अनेकांनी त्यात असे प्रयोगही केले कलर्स ऑफ लॉस मोहित टाकळकरनी एक वेगळ्या प्रकारचं वेब नाटक केलं नेटक नावाचं नाटक केलं ऋषिकेश जोशीनी त्यामुळे मला असं वाटतं की कुठलंही संकट हे एकीकडे संकट असतंच आणि ते त्यात पण त्यात आपल्याबरोबरनी तो एक नव्याने काहीतरी शोधण्याची संधी पण ते संकट तुम्हाला देतं आणि कलाकार जर तो जातीवंत हाडाचा तो जा असेल आणि तो जर सतत शोधत असेल तर ते पर्यायही शोधण्याचा प्रयत्न आपण कलाकार म्हणून करतोच त्यामुळे ठीक आहे छोटासा अल्पविराम होता पण आता सगळं लवकरच पूर्ववत होईल अशी इच्छा आहे भवताल बदलला आहे रिॲलिटीज बदलल्या आहेत पण मूल मूलच असतं म्हणजे मुलाची जी मूलभूत मुला सौ, सौंदर्य असतं त्याची निरागसता असते त्याची त्याचं कुतूहल असतं त्याचं एक तुमच्यावर अनकंडिशनली विश्वास टाकण्याची अनकंडिशनल प्रेम करण्याची त्याची कपॅसिटी असते त्रिकाला ती त्रिकालाबाधित आहे म्हणजे ते बदलतं असं नाही असं म्हणतात की आजकाल मुलं खूप अमुक झाली आहेत तर तसं नाही आहे त्या भवतालाप्रमाणे ती मुलं बदलत असतात कारण त्यांचं एक्सपोजर त्यांना मिळणारं वेगळं असतं त्यांच्या रिॲलिटीज वेगळ्या असतात आणि त्यांच्यासमोर येणारे वेगवेगळे चॅलेंजेस पण असतात आणि त्या चॅलेंजेसमध्ये त्या सगळ्या परिस्थितीत टिकून राहायचं तर ती मुलं वेगवेगळ्या पद्धतीने ते करत असतात पण मला तसं नाही वाटत की मुल खूप बदलली आहेत मुलं म्हणजे मी लहान असताना मी ज्या एका मनमोकळेपणाने किंवा निरागसतेने छान छोटे वाईट मोठे नाटक बघितलं सहा सात वर्षाचे असताना तेच आज सात आठ वर्षाचं मूल त्याच एका सिम्प्लिसिटीने ते बघतं अर्थातच जेव्हा तुम्ही नाटक करता मुलांसाठी तेव्हा बदलत्या काळाबरोबर तुमची अभिव्यक्तीची माध्यमं किंवा नाटक तुम्ही बांधता कसं mm. हे बदलणं आवश्यक असतं कारण मुलांचं एक्सपोजर पण बदललेलं असतं आज मुलं स्क्रीनशी खूप कनेक्टेड आहे त्यांचा अटेन्शन स्पॅन खूप कमी झाला आहे आपल्या स मुलांचंच काय आपल्या सगळ्यांचं कमी झालं आहे पूर्वीच्या साडेतीन तीन, तीन चारच्या रात्रभर चालणारी संगीत नाटकं लोक अगदी शांतपणे पेशंटली बघायचे आता तीन अंकी नाटक पण नाही बघू शकत आज सिनेमे पण एक तास म्हणजे किती पा दोन तासाच्या सिनेमांच्या पलीकडे सिनेमा गेला की आपण म्हणतो किती लांब सिनेमा आहे त्यामुळे अटेन्शन स्पॅन पेशन्स हा आपला संपलाच आहे म्हणजे मुलांचा तसाही संपलाच आहे कम, कमी झाला आहे त्यामुळे त्यांना रिझवायचं कसं एखादा मुद्दा त्यांच्यापर्यंत मांडायचा कसा हे क्रिएटिवच्या क्रिएटिव्हली त्यात निश्चित बदल करावे लागतात भाषा बदलते मी सात आठ वर्षाची असताना मी काय बोलायचे आणि आता मुलं काय बोलतात ह्याच्यात फरक आहे त्यामुळे ते तुम्हाला बदलत राहावं लागतं पण तो जो कोर असतो लहान मुलाचा माझ्या मते तो नाही बदलत आणि तो नाही बदलणार कधीच नाही बदलणार नाही नाही निश्चित नाही मला वाटत असं काय की पूर्वी फक्त नाटकच होतं त्यामुळे ते नाटक तसंच त्या नाटकाच्या ह्याच्यातच व्हायचं आता वेगवेगळी माध्यमं आली आहेत पण ती माध्यमं अनेकदा रंगभूमीला पूरकही असतात दळवळला मारकच असतात असं नाही आणि जर तसं असतं तर वर्षानु मग टेलिव्हिजन आला तेव्हाही असं वाटलं की नाटक आता टेलिव्हिजनच्या आधीही सिनेमा आला दो एकोणीसशे तेरा सालापासून आपल्याकडे सिनेमा आला नाटक त्याच्या आहे तेव्हाही असं वाटलं असेल की आता सिनेमा आल्यावर कोण बघणार नाटक तर तसं नाही झालं नाटक तगून राहिलं नाटक बहरलं त्याच्यानंतर ते टेलिव्हिजन आला तेव्हाही परत असं वाटलं की अरे घरी बसून जर बघायला मिळत असलं कोण जाणार थिएटरमध्ये पण तसं नाही झालं त्याच्यानंतरही नाटक बहरलं त्यामुळे मला असं नाही वाटत की हे माध्यम फक्त त्या माध्यमाने पण ह्या काळाशी आजच्या अभिव्यक्तीशी आजच्या विचारांशी आजच्या प्रश्नांशी अपडेटेड राहणं आवश्यक आहे अजूनही आपण एका ज्यात रमून जुन्या पद्धतीचं जुनं 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 जर करत राहिलं तर ही जी पुढची पिढी आहे ती पुढची पिढी नाटकापासून दूर जाण्याची निश्चित शक्यता आहे कारण त्यांना खूप वेगवेगळे वे आणि आकर्षक सहज उपलब्ध होणारे वन क्लिक अवे ज्याला आपण म्हणतो असे खूप पर्याय उपलब्ध आहेत त्यामुळे रंगभूमीची जी आजची बदलती गरज आहे ही, विचारांची मांडणीची विषयांची त्या मा त्या गरजेला जर आपण पुरून उरलो आणि जर आपण स्वतःचा एक कलाकार म्हणून लेखक म्हणून दिग्दर्शक म्हणून आपला विचार आणि आपलं व्यक्त होणं जर बदलत राहिलो ती नस ओळखत राहिलो तर रंगभूमी कधीच मरणार नाही या याविषयी मला खात्री आहे फक्त आपणही ते करणं कलाकार म्हणून आवश्यक आहे केवळ प्रेक्षकांना किंवा के जसं होतं ना पुढच्या पिढीला काही पडलेलीच नाही आहे वगैरे असं आपण पटकन म्हणून टाकतो पण तुम्ही त्या पिढीला आपलंसं वाटेल असं कनेक्ट होता येईल असं रिलेटेबल असं काही तुम्ही कलाकार म्हणून देता का हा हा पण प्रश्न कलाकारांनी लेखकांनी दिग्दर्शकांनी स्वतःला विचारायला पाहिजे कारण नाहीतर ते काही बांधील नाही आहेत की ते येतीलच त्यामुळे ही दोन्ही पक्षी जबाबदारी आणि जास्त कलाकारांची जबाबदारी आहे असं मला वाटतं त्यामुळे ती जर आपण सगळ्यांनी मानली तर रंगभूमी कायमच टिकून राहील निश्चित इतकी वर्ष टिकलीच आहे की शेक्सपियरपासून काय दिलं म्हणजे मला सगळं रंगभूमीनीच दिलं सर्वार्थानी त्याचं कारण जसं मी मगाशी म्हणाले की मुळाक्षर गिरव गिरवतात शाळेत ते तुम्हाला अ कड क ख ग घ शिकवलं ते आपण शिकलो ती गिरवली पाढे शिकले की मगच आपण पुढे जाऊन भाषा शिकतो मग मा भाषेच्या माध्यमातून सायन्स शिकतो मॅथ्स शिकतो जे काय असेल ते तर ती जी आहे तीच रंगभूमीवर मी गिरवली आहेत त्यामुळे मी माणूस म्हणून मी कसं लहान असताना आपण एक्सप्लोर करतो मी शास्त्रीय संगीत शिकायचे मी कथक शिकायचे पण मला कधीच असं मला बऱ्यापैकी जमत असावं ते पण मला असं कधी वाटलं नाही की हा माझी ही स्पेस आहे हे माझं आहे दिस इज माय ग्राउंड ज्याला म्हणतात असं मला कधीच वाटलं नाही जोपर्यंत मी दुबेजींना भेटले नाही आणि मी नाट त्यांचं वर्कशॉप केलं नाही जेव्हा मी ते केलं तेव्हा मला असं लक्षात आलं की हे माझं आहे आणि मी हेच करू शकते आणि मला हे करण्यावाचून पर्याय नाही आहे त्यामुळे स्वतःची ओळख स्वतःशी स्वतःची ओळख मला रंगभूमीने दिली त्याच्यानंतर पॅ ज्याला आपण पॅश फोकस म्हणतो आयुष्याकडे बघण्याचा म्हणजे वारंवार मी दुबेजींचं नाव घेते तर ते केवळ त्यांनी अभिनय शिकवला का तर त्यांनी एक दृष्टिकोन दिला तर त्यामुळे मला असं वाटतं माणूस म्हणून केवळ कलाकार म्हणून नाही किंवा अभिनेत्री किंवा लेखिका म्हणून नाही तर माणूस म्हणून दृष्टिकोन मला रंगभूमीनी दिला आ, अगदी खाजगी आयुष्यात सांगायचं तर माझे सगळे मित्रमैत्रिणी आज ज्या इंडियन मॅजिका या कंपनीत मी काम करते तिकडचे सगळे स ती कंपनीच नाटकाच्या ग्रुपमधून बिल्ड झाली आहे आणि माझा पार्टनर माझा नवरा हा पण मला नाटकाच्या ग्रुपमध्ये भेटला त्यामुळे सर्वार्धानी रंगभूमीनी मला खूप काही दिलं आहे आणि माझी ओळख आणि माझं मी पण मला रंगभूमीनी मिळवून दिलं आहे असं म्हणेन मी हाच मला मुळात रंगमंचाच्या माध्यमातून <स्याँगा> प्रवेश <स्य करणं हा जो विचार आहे ना हाच मुळातून मला क्वेश्चन करावा वाटतो हे काही एक दार नाही आहे की रंगमंचा माध्यमात तुम्ही काम केलं की मग तुम्हाला सिरियल मिळेल तुम्हाला सिनेमा मिळेल मग तुम्हाला वेब सिरीज मिळेल असं झालं आहे दुर्दैवानी किंवा ओघांनी की कि आज रंगभूमीकडे बघताना तो एक स्टेपिंग स्टोन म्हणून बघितलं जातं कारण अनेक मोठे मोठे कलाकार आहेत अगदी नवाजुद्दीन सिद्दीकी इरफानपासून अमृता सुभाषपर्यंत की जे आज नावाजले आहेत जे आज सेलिब्रिटीज आहेत स्टार्स आहेत आणि त्यांनी सगळ्यांनी सुरुवात केली आहे थिएटरपासून पण त्यांनी थिएटर हे एक माध्यम म्हणून गंभीरपणे ते मा त्या माध्यमाचा म्हणून अभ्यास केला आहे त्या माध्यमात काम केलं आहे खूप केवळ त्यांनी एक स्टेपिंग स्टोन म्हणून रंगभूमीकडे पाहिलेलं नाही आहे आणि आत्ता अनेकदा असं म्हणजे आम्ही अनेक वर्कशॉप्स घेतो तेव्हा असं होतं की वर्कशॉप करताना सिरियलमध्ये काम मिळेल का असा विचार असतो त्यामुळे रंगभूमी हे काही माध्यम नाही आहे किंवा ती कास्टिंग एजन्सी नाही आहे की तिथे तुम्ही येऊन तिथनं पुढे तर तुम्हाला थे आजही जेव्हा मी नवीन मुलं थिएटर ग्रुपमध्ये आमच्या येतात तेव्हा त्यांना वारंवार वारंवार हे सांगते की तुम्हाला नाटक करायचं आहे का तुम्हाला नाटक करायचं असेल तर नाटक करा सिरियल करायचे पण सिरियल काही लगेच मिळत नाही किंवा सिनेमा करायचा आहे पण सिनेमा काय असं तुम्हाला लगेच मिळत नाही तर आपण नाटक करून बघू मग तुमचं नाटकाचं डेडिकेशन आहे आणि तेवढंच राहतं मग तुम्ही दोन तीन महिने नाटक करता मग तुम्हाला एखादं काम मिळतं आणि मग तुम्ही काम ते करायला हरकत नाही आता मी पण सर्व माध्यमातून काम करते ते करायला हरकत नाही पण रंगभूमी ही एक स्वतंत्रपणे कला आहे त्यात ती कला म्हणून जोपासणं खूप आवश्यक आहे अनफॉर्च्युनेटली आपल्याकडे परत असं होतं की नाटक तुम्ही नृ डान्सर असाल किंवा तुम्ही गायक असाल तर तुम्हाला एक शिक्षण घ्यावं लागतं त्याचा गुरुकडे जाऊन तुम्हाला तो राग शिकायला लागतो तुम्हाला सात आठ नऊ दहा वर्ष खूप मेहनत करावी लागते ती घाल त्या ती वर्ष त्याच्यात तुम्हाला घालावी लागतात तर तुम्ही हां तर तुम्ही परफॉर्मर होता तर तुम्ही प पहिल्यांदा प्रेक्षकांसमोर जाता दुर्दैवानी नाटक या कलेकडे तसं गंभीरपणे पाहिलंच जात नाही असा वर्षानुवर्ष आधी तयारी करून मग नट झाला असं होत नाही असं वाटतं की अभिनय असेही लोक म्हणतात की मला काही फार जमलं नाही शिक्षण काही तर म्हटलं मग ॲक्टर होऊया असा एक अत्यंत कॅज्युअल अप्रोच अभिनयाकडे आणि नाटकाकडे असतो कलाकार रियाज करत नाहीत नाटकातले कलाकार जे असतात ते रियाज करत नाहीत ते वाचन करत नाहीत सगळ्याकडे मी सरसकट नाही अत्यंत अभ्यासू आणि हुशार रंगकर्मी पण तरुण आहेत तरुण असं नाही माझं म्हणणं पण दृष्टिकोन थोडासा असा असतो की मग नाटक करून बघूया ना मग त्याच्यातनं काहीतरी पुढे मिळेल mm -hmm. तर तसं करू नका कारण ते एका खूप मोठ्या कलेचा केलेला अपमान आहे आणि त्या त्या खूप निर्भर्सना आहे त्या कलेची तर त्याच्याकडे कला म्हणून बघा त्याच्याकडे पॅशन म्हणून बघा ते जोपासायचं आहे त्यासाठी कष्ट करायचंय मग त्याच्यातनं तुम्हाला तुम्ही जर ते जेन्युनली केलं ना मनापासून रंगभूमी जेवढी ग्रो करायला स्पेस आणि आणि वेळ संधी देते ना तेवढं कुठलं माध्यम देत नाही कारण तिथे भरपूर तुम्हाला तुमच्यावर काम कलाकार म्हणून दिग्दर्शक तीन तीन महिने तुमच्यावर काम करतो तुमच्या सोबत काम करतो तुमच्यातला कलाकार तो हे कर तुम्ही जे टेलिव्हिजनवर काम करता सिनेमात काम करता तेव्हा त्याच्यात खूप मोठं व्यावसायिक गणित असतं तिथे कोणी कलाकार म्हणून तुमच्यावर काम करायला जनरली कोणाला वेळ नसतो किंवा ते शक्य नसतं तर त्या माध्यमाकडे गंभीरपणे बघा आणि तुम्हाला जर ते माध्यम म्हणून त्याच्याविषयी काही महत्त्व वाटत असेल तरच ते करा नाही आता करू नका इतर अनेक मार्ग आहेत सिनेमांमध्ये काम मिळवण्याचे कास्टिंग डिरेक्टर जाऊन भेटा पोर्टफोलिओ करा ऑडिशन्स द्या त्यातनं काम मिळेल रंगभूमी करू नाटकात काम करू म्हणजे ते एक तसं तू म्हण माध्यम आहे प्र... प्रवेशाचं माध्यम इट्स नॉट अन एंट्रन्स एक्झाम त्याच्याकडे तसं बघू नका कारण मग रंगभूमी ग्रो होणार नाही कधीच असं मला निश्चित वाटतं थँक्यू मला संधी दिली इकडे येऊन बोलण्याची याबद्दल आभारी आहे आणि महर्षी स्त्री शिक्षण संस्थेचे सगळे आपले प्रेक्षक आहेत त्या सगळ्यांना जागतिक रंगभूमी देण्याच्या माझ्याकडून खूप शुभेच्छा नाटक पाहत राहा नाटक वाचत राहा नाटक करत राहा आणि रंगभूमी जिवंत ठेवणं हे आपलं कर्तव्य आहे प्रेक्षकांच्या आधी कलाकारांचं हे विसरू नका थँक्यू